गुड मॉर्निंग, मी प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP कन्या महाविद्यालय इस्लामपूर। ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज 6व्या व्याख्यानामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी व राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे महत्त्व याचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणीचा विचार करू। सर्वसाधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणीचे विभाजन दोन भागात करता येते। एक म्हणजे तात्विक किंवा संकल्पनाविषयक अडचणी आणि दुसरा व्यावहारिक किंवा संख्याशास्त्रीय अडचणी। सुरुवातीला तांत्रिक अडचणी कोणत्या याचा विचार करू आपण। पहिली तांत्रिक अडचण म्हणजे राष्ट्रीय कक्षा आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्र या संकल्पनेच्या वापराविषयी अडचण निर्माण होते, कारण आंतरराष्ट्रीय व्यवहारापासून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो। त्यामुळे राष्ट्राची कार्यकक्षा ठरवणं हे अडचणीचं होतं। दुसरी अडचण म्हणजे बिनचूक निवड। आपणास माहित आहे की राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनेक विचारवंतांनी अनेक व्याख्या दिलेल्या आहेत, त्यातील सर्वश्रेष्ठ व्याख्या कोणती, त्यातील बिनचूक व्याख्या कोणती, सर्वमान्य व्याख्या कोणती हे ठरवणे अवघड आहे। तिसरी अडचण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची योग्य पद्धत कोणती। राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये योग्य किंवा यथार्थ किंवा बिनचूक पद्धत कोणती आणि ते कसे ठरवायचे ही अडचण निर्माण होते। आणि चौथी अडचण म्हणजे मूल्यवृद्धी। मूल्यवृद्धी पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या टप्प्यातील आकडेवारी विचारात घ्यावी हे ठरवणे अवघड असते। याचे कारण सातत्याने वस्तूच्या किमती वाढत असताना राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्या वर्षातील कोणती किंमत विचारात घ्यायची हे ठरवणे अडचणीचे ठरते। तर तात्विक अडचणीनंतर व्यावहारिक किंवा संख्याशास्त्रीय अडचणीचा विचार आपण करणार आहोत। त्यामध्ये पहिली अडचण म्हणजे बदलाचे मापन असेल। आपणास ज्ञात आहे राष्ट्रीय उत्पन्न हे प्रवाहासारखे असते आणि त्यामुळे अशा प्रवाहाचे मापन करताना अनेक अडचणी येतात। दुसरी अडचण म्हणजे विशेषीकरणाचा अभाव। व्यावसायिक विशेषीकरण झालेले नसल्याने
आणि एकच व्यक्ती दोन भिन्न व्यवसाय करीत असल्याने त्याला त्यापासून मिळणारे उत्पन्न मोजणे अवघड ठरते. तिसरी अडचण म्हणजे उत्पन्न नोंदीचा अभाव. देशातील असंख्य व्यक्ती ह्या निरक्षर असतात, त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या नोंदी ठेवल्या जात नाही. परिणामी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करत असताना आवश्यक असणारी आकडेवारी अचूक आपणास मिळत नाही. पुढची अडचण म्हणजे वस्तुविनिमय. वस्तुविनिमय होणाऱ्या वस्तूचे मूल्य ठरवणे व त्याचे मापन राष्ट्रीय उत्पन्नात करणे हे अत्यंत कठीण काम आहे. त्यानंतर विनामूल्य सेवा. ज्या सेवा विनामूल्य भावाने सेवाभावाने समाजातील लोकांच्याकडून केल्या जात असतात, अशा सेवांचा किंवा अशा कार्यांचा मोबदला ठरवणे अवघड असते. त्यानंतर अमूल्य सेवा. उदाहरणार्थ संरक्षण. संरक्षण ही अमूल्य सेवा आहे, त्यामुळे तिची किंमत करता येत नाही. संरक्षणाबरोबर आरोग्य सेवा इच्छित सुद्धा आपण पाहतो की किंमत ठरवणे अवघड असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजणे कठीण होते. त्यानंतर दीर्घफल उत्पन्नाचे मापन. काही वस्तू किंवा सेवा अशा असतात की त्यांचे उत्पादन कित्येक वर्षे चालू असते. उदाहरणार्थ रस्त्यावरील पूल असतील, रणगाडे असतील, रेल्वे सुविधा असतील, अवकाशयान असेल. या सेवांचे उत्पादन कित्येक वर्षे चालू असते, त्यामुळे त्यांचे मूल्य कोणत्या वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात किती मोजायचे हे ठरवणे अडचणीचे भासते. नव्या व जुन्या वस्तू. नव्या वस्तू बरोबरच जुन्या वस्तूचीही खरेदी विक्री होत असते, त्यामुळे काही वेळा जुन्या की नव्या वस्तू हे ठरवणं अवघड असत. त्यानंतर द्विगांना अडचण. अनेक वेळा द्विगांना होण्याची शक्यता असते. उत्पन्न अचूक मोजणे अडचणीचे ठरते, कारण संक्रमण उत्पन्न असेल, अर्जित उत्पन्न असेल, अनार्जित उत्पन्न असेल, हे कोणते आहे हे ठरवणे कठीण असते. त्यानंतर उत्पादक व अनुत्पादक उत्पन्न. योग्य व्यवहारापासून मिळाले उत्पन्न कोणते, काळा बाजार किंवा गैरमार्गाने मिळालेले उत्पन्न कोणते हे ठरवणे अडचणीचे ठरते. आणि शेवटची एक अडचण म्हणजे अंदाजित उत्पन्न. उत्पन्न आणि खर्च यांची पुरेशी शास्त्रशुद्ध आकडेवारी उपलब्ध होत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा केवळ अंदाजावरच अवलंबून राहावे लागते. अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे मोजमाप करत असताना
येणाऱ्या अडचणीचा आढावा घेतला. यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे महत्त्व याचा आढावा घेणार. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारी आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे महत्त्व हे पुढील मुद्द्याच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. एक, राष्ट्रीय उत्पन्न आणि नियोजन. जगातील बहुतेक देशांनी आपला जलद आर्थिक विकास साधण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी नियोजनाचा अवलंब केला आहे. नियोजनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग होतो. किंबहुना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीशिवाय नियोजन शक्य नसते. नियोजनाचा आराखडा तयार करणे, यासाठी साधन सामग्री एकत्रित करणे, आर्थिक नियोजनाची अंमलबजावणी करणे, मूळ आराखड्यात दुरुस्ती करणे इत्यादीसाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची आवश्यकता भासते. दुसरा मुद्दा, राष्ट्रीय उत्पन्न आणि अर्थव्यवस्थेचे नियमन. आज कोणत्याही प्रकारची अर्थव्यवस्था असली तरी सरकारचा हस्तक्षेप हा मोठ्या प्रमाणात असतो. अर्थव्यवस्थेला योग्य गती व दिशा देण्यासाठी सरकारला हस्तक्षेप हा करावाच लागतो. नियोजनाच्या मार्गाचा अवलंब करताना सरकारला खाजगी, सार्वजनिक व सहकारी क्षेत्रावरील व आर्थिक व्यवहारावरती नियंत्रण ठेवावे लागते. काही वेळा उत्पादन वाढीसाठी उत्तेजन द्यावे लागते, तर काही वेळेस उत्पादन होऊ नये म्हणून नियंत्रण लादावे लागते. कारण सरकारला अर्थव्यवस्थेत कार्यक्षमपणे सुधारणा कराव्या लागतात, मक्तेदारी नियंत्रित करावी लागते. यासाठी सरकार चलनविषयक धोरण व राजवित्तीय धोरण इत्यादीचा अवलंब करीत असते व या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आवश्यक असते. तिसरा मुद्दा, राष्ट्रीय उत्पन्न स्थलानुसार व कालक्रमानुसार तुलना. राष्ट्रीय उत्पन्नाबरोबर आपणास देशातील लोकांच्या राहणीमानाची स्पष्ट कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्न वाढल्यास राहणीमानाचा दर्जा सुधारतो. परंतु ही तुलना स्थलानुसार व कालक्रमानुसार करावी लागते. विशिष्ट काळात राष्ट्रीय उत्पन्नात कसा बदल झाला हे पाहणे महत्त्वाचे असते. कारण यावरून अर्थव्यवस्थेच्या विकासाची व विकास दराची कल्पना येते. तसेच या तुलनेवरून जगाच्या तुलनेत आपण कोठे आहोत हे समजते व त्यानुसार अर्थव्यवस्थेस गती देता येते. पुढचा मुद्दा, राष्ट्रीय उत्पन्न व विभाजन. राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप समाजामध्ये कशा पद्धतीने झाले आहे
यावरून देशातील लोकांच्या राहणीमानाची कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप जर विषम झाले असेल तर राष्ट्रीय उत्पन्न जरी वाढले तरी लोकांच्या कल्याणात वाढ होत नाही. राष्ट्रीय उत्पन्न वाटपावरून आपणा समाजातील लोकांच्या मते उत्पन्नात असणारा फरक किती व कसा झाला आहे हे समजते. तसेच देशातील आर्थिक विषमतेची कल्पना येते. अशी आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सरकारला प्रयत्न करता येतात. आणि शेवटी राष्ट्रीय उत्पन्न व आर्थिक विकासाच्या मर्यादा. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपणास दरडोई उत्पन्न व लोकांच्या राहणीमानाची कल्पना येते. जर दरडोई उत्पन्न ज्यादा असेल तर देशाच्या विकासाचा वेग चांगला आहे असे मानले जाते. अविकसित देशात कोणत्या क्षेत्राची प्रगती झाली व कोणत्या क्षेत्राची प्रगती होणे गरजेचे आहे हे राष्ट्रीय उत्पन्नावरून समजून येते. म्हणजेच देशाच्या आर्थिक विकासाचा वेग कसा आहे हे समजते व सरकारला योग्य उपाययोजना करता येतात. अशा रीतीने आपणास राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे महत्व विशद करता येते. अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाच्या सर्व भागांचा विचार आपण केलेला आहे. धन्यवाद.